नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांपर्यंत नवनवीन शेतीविषयक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आज आपण पाहणार आहोत की शेतामध्ये औषध फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी व कोणत्या क्रमाने औषधे एकत्र करावी। आज आपण बघतो की मुख्य शेतामध्ये किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव हा एकाच वेळी दिसून येतो, त्यामुळे आपणाला एकापेक्षा जास्त औषधं एकत्र करून फवारणी करावी लागते। बऱ्याच वेळा काय होतं तर औषध एकत्र केल्याने ते फुटते व आपला खर्च हा वाया जातो। यासाठी योग्य माहिती घेऊनच आणि कोणत्या औषधामध्ये चालते याची माहिती घेऊनच आपण ते औषधं एकत्र करणं गरजेचं आहे। आपणास माहितीच आहे की प्रत्येक औषधावर त्याचं कंटेन आणि त्याच्यासमोर WP, WG किंवा SC, EC याप्रमाणे त्याचे फॉर्म्युलेशन हे लिहिलेले असतात। ह्या फॉर्म्युलेशनच्या आधारावरच आपण औषध एकत्र करताना कोणतं औषध सुरुवातीला घ्यावे व कोणतं औषध शेवट घ्यावे हे ठरवत असतो। सुरुवातीला आपण जे औषध फवारणी करणार आहोत त्यावरील कंटेनच्या समोरील WP, WG किंवा SC, EC या पद्धतीनं काय आहे हे बघून घ्यावे। त्यानंतर सुरुवातीला WG, नंतर WP, त्यानंतर SP, त्यानंतर SC, त्यानंतर SL व शेवटी EC या पद्धतीनं आपण औषध एकत्र केलं पाहिजे। शक्यतो एकापेक्षा जास्त औषध ही एकत्र केली नाही पाहिजे, परंतु आपण शेतकऱ्यांचे अनुभव आणि आपला वेळ आणि खर्च कमी करण्यासाठी वरीलप्रमाणे योग्य क्रमाने औषध एकत्र करून फवारणी करू शकतो। याचा अर्थ असा नाही की तुम्ही 5 ते 6 औषधं एकत्र करावे। जेवढे कमीत कमी औषधं एकत्र करता येतील त्या पद्धतीनं औषध एकत्र करून त्याची फवारणी करावी। औषध फवारणी करताना काही काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे। शक्यतो जे पाणी आपण पिऊ शकतो त्याच पाण्याचा वापर आपण औषध फवारणीसाठी करणे गरजेचे आहे। गढूळ व खराब पाणी आपण औषध फवारणीसाठी घेऊ नये। कोणतीही औषध फवारणी करताना तणनाशक आणि मुख्य शेतातील कीड व रोगाचं औषध ह्या फवारणीचा पंप हा वेगळाच ठेवणे गरजेचे आहे। औषध जो आपण वरती क्रम सांगितलेला आहे त्याच क्रमाने टाकावे, जेणेकरून औषध हे फुटणार नाही। एकापेक्षा जास्त औषध एकत्र करताना सुरुवातीला जे आपण औषध टाकलं ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतरच आपण दुसरं औषध हे पाण्यामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि नंतर ते चांगल्या पद्धतीनं हलवून मिक्स करून घेणे गरजेचे आहे। आपण जे औषधाचं मिश्रण फवारणीसाठी तयार केलेलं आहे ते 3 ते 5 तासाच्या आतच मुख्य शेतामध्ये फवारणी करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला औषध फवारणीचा उद्देश हा साध्य होईल। मला वाटतं तुम्हाला या व्हिडिओमुळे नक्कीच काहीतरी मदत होईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।